अखेर स्वामींचा जातीचा दाखला रद्द, जात पडताळणी समितीचा निर्णय, सहा पुराव्यात वेगवेगळा दिसला उल्लेख, अखेर स्वामींचा जातीचा दाखला रद्द। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ, सदस्य सचिव संतोष जाधव व सदस्या छाया गाडेकर यांनी अनुसूचित जातीचा दावा अमान्य केला आहे। महापालिका परिवहन खात्यातील निवृत्त समयलेखक विश्वनाथ स्वामी, मूळ राहणार बोरामणी सध्या सोलापूर, यांचा मालाजंगम जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे। याबाबत परिवहनमधील निवृत्त मुख्य वाहतूक निरीक्षक भागत कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीकडे 3 डिसेंबर 2014 रोजी तक्रार केली होती। स्वामी हे परिवहनमध्ये हेल्पर म्हणून रुजू झाले होते। त्यांनी अनुसूचित जातीअंतर्गत बनावट कागदपत्राआधारे जातीचा दाखला घेऊन परिवहन सेवेमध्ये पदोन्नतीचा लाभ घेतला। स्वामी हे जंगम समाजाचे इतर मागास प्रवर्गात मोडत असताना त्यांनी माला जंगमचे जात प्रमाणपत्र मिळवल्याचे दिसून आले। तसेच त्यांचा भाऊ परिवहन खात्यात व मुलीचे शिक्षण जंगम जातीचे वैधता प्रमाणपत्र घेतल्याचे दिसून आले। त्यामुळे विश्वनाथ स्वामी यांचे माला जंगम अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे तक्रारीत नमूद केले होते। याबाबत कंदकुरे यांनी अर्जासोबत जोडलेले पुरावे पडताळणीसाठी दक्षता पथकाकडे पाठवण्यात आले होते। त्यानुसार दक्षता पथकाने 13 एप्रिल 2017 रोजी चौकशी अहवाल सादर केला। दक्षिण सोलापूर तहसीलदारांनी स्वामी यांना माला जंगमचे दिलेले जात प्रमाणपत्र तपासण्यात आले। विद्यानिकेतन हायस्कूलच्या दाखल्यावर स्वामी यांची जात हिंदू लिंगायत जंगम असे असल्याचे आढळले। बोरामणी झेडपीच्या शाळेमध्ये त्यांचा भाऊ चन्नावीर यांच्या दाखल्यामध्ये हिंदू जंगम तर स्वामी यांच्या सेवापुस्तकात हिंदू लिंगायत अशी नोंद आढळली। त्यांच्या आजोबांच्या खरेदी खतावर नोंद आढळली नाही तर मुलगी पूजा हिला विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जंगम इतर मागासवर्गीय नावे प्रमाणपत्र दिल्याचे दिसून आले। या अहवालासह समितीने स्वामी यांना त्यांचा जातीचा दावा अवैध का ठरवण्यात येऊ नये अशी नोटीस बजावून खुलासा मागविला। त्यावर स्वामी यांनी लेखी मान्य सादर केल्यावर 6 वेळा सुनावण्या घेण्यात आल्या। खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्राबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवर शनिवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जात पडताळणी समितीसमोर सुनावणी होणार आहे। गेल्या तारखेला शिवाचार्य यांचे वकील ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी 2 पुरावे सादर केले आहेत। शिवाचार्य यांचे वडील तलमोड येथे शेती कसत असल्याचेही पुरावे आहेत। समितीने हे पुरावे पडताळणीसाठी दक्षता समितीकडे पाठवले आहेत। या समितीने अहवाल सादर केलेला असेल तर आजच्या सुनावणीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। यापूर्वी शिवाचार्य यांनी आजोबाचा 6 एप्रिल 1915 जन्माचा दाखला सादर केलेला आहे। यावर बेडा जंगम जात नमूद असल्याने दक्षता पथकाने पडताळणी केली आहे। मोडी लिपीतील हा दाखला असून गुग या अक्षरापुढे बेडा असे लिहिलेल्या अक्षराची शाई अलीकडच्या काळातील असल्याचे दिसून येत असल्याने अहवालात नमूद केले आहे।